गेल्या 2 वर्षाच्या कोरोना कालावधीनंतर यंदा 21 फेब्रुवारीपासून यवतमाळ जिल्ह्यात इयत्ता 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे। यामध्ये जिल्ह्यात 31,322 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत। यामध्ये 30,706 आणि 616 पुनर्परीक्षामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश आहे। ही परीक्षा कॉपी मुक्त व्हावी म्हणून केंद्रांवर 6 भरारी पथकांचा वॉच राहणार आहे। जिल्ह्यात एकूण 118 केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे। परीक्षेच्या ठिकाणी डिजिटल डायरी, फोन, पेजर, मायक्रोफोन, घड्याळ, वायरलेस कॅमेरा आदी वस्तूंवर पूर्णपणे बंदी असणार आहे। कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू करण्यात आली आहे, तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा ठेवला आहे।